विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत सामाजिक आरोग्य म्हणजे सोशल हेल्थ हा पाठ। आणि या पाठामध्ये या अगोदर आपण सामाजिक आरोग्य आणि व्यक्तीचं वैयक्तिक आरोग्य यांचा परस्पर संबंध कसा असतो याबद्दल जाणून घेतलं। वैयक्तिक आरोग्य म्हणजे माणूस शारीरिक मानसिक आणि सामाजिक रीत्या तंदुरुस्त असण्याची स्थिती, आणि यापैकी एकही जर कारण एकही घटक जर नसेल तर माणसाचं आरोग्य बिघडतं, आणि या सगळ्यांवर समाजाचा मोठा प्रभाव असतो। आपल्या आजूबाजूला ज्या घडामोडी घडतात त्या घडामोडींचा संबंध आपल्या आरोग्याशी असतो, आणि व्यक्तीचं आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती व्यक्तीसाठी आणि राष्ट्रासाठी सुद्धा असते, कारण व्यक्तीच्या विकासामध्ये कुटुंबाचा समाजाचा आणि राष्ट्राचा विकास असतो। आणि म्हणून व्यक्तीचं सामाजिक आरोग्य आणि वैयक्तिक आरोग्य जर चांगलं असेल तर देशाची प्रगती किंवा राष्ट्राचं हित यामध्येच असतं, याबद्दल आपण जाणून घेतलं। वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांमुळे मानवाचं आरोग्य धोक्यात येत आहे, त्यामध्ये काही नैसर्गिक प्रश्न आहेत, काही सामाजिक प्रश्न आहेत, तर काही वैयक्तिक प्रश्न आहेत। आपण सामाजिक प्रश्नांमध्ये दिवसेंदिवस समाजामध्ये तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल जागरूकता होणं गरजेचं आहे, आणि दिवसेंदिवस हा तंत्रज्ञानांचा माध्यमांचा किंवा सोशल मीडिया या सगळ्यांचा वापर, संगणकाचा वापर, मोबाईलचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे, आणि या सगळ्यांची परिणिती म्हणून माणूस माणसासारखं वागण्याऐवजी माणूस यंत्रासारखं वागायला लागलाय, आणि ह्या यंत्रवत वागण्यामधून अनेक समस्या निर्माण झाल्या, त्यामध्ये ताणतणाव ही एक समस्या होती। आणि या ताणतणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी नंतर आपल्याला वेगळे प्रयत्न करावे लागलेत। या अगोदर आपण ताणतणावाचं व्यवस्थापन कसं करावं याबद्दल अभ्यासलं, ताणतणावाचं व्यवस्थापन करण्याचे मार्ग अभ्यासले, आणि हे सगळे मार्ग अवलंबून सुद्धा व्यक्तीला ताणतणावाचं समायोजन करता येईलच असं नाही किंवा व्यवस्थापन करता येईलच असं नाही, मग असे प्रश्न निर्माण झाल्यानंतर माणूस निराश बनतो, फ्रस्ट्रेशन येतो किंवा उदास होतो, आणि या नैराश्यातून आणि उदासीनतेमधून अनेक टोकाची पावलं देखील अनेकांनी उचलली आहे। त्याचबरोबर सामाजिक आरोग्य बिघडतं, आणि हे सामाजिक आरोग्य बिघडू नये ह्यासाठी व्यवस्थापन करणं जरी आपल्या हातात असलं तरी आपल्या आजूबाजूला समाजामध्ये ज्या घडामोडी घडतात त्या सगळ्यांचा प्रभाव व्यक्तीवर असतो। आपण कितीही ठरवलं तरी आपल्या आजूबाजूचा समाज ज्या पद्धतीनं वागतो त्याला अनुसरून आपल्याला आपलं वर्तन करावं लागतं, आणि यामधून काही तणावाचे प्रश्न निर्माण होतात किंवा समस्या निर्माण होतात, आणि यांच्यावर उपाय करण्यासाठी किंवा या ताणतणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी काही अशासकीय संघटना सुद्धा काम करतात, काही एनजीओज काम करतात, किंवा मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं, व्यक्तीला समुपदेशनाची गरज असते। आज आपल्याला अशाच काही एनजीओज बद्दल अभ्यासायचे, अशासकीय संघटनांबद्दल अभ्यासायचे। त्यामध्ये तंबाखू विरुद्ध संयुक्त चळवळ आहे, त्याचबरोबर सलाम मुंबई फाउंडेशन मुंबई यांची एक चळवळ आहे, आणि शासनानं केलेले प्रयत्न किंवा शासनाच्या काही योजना ताणतणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी किंवा व्यसनापासून मुक्त होण्यासाठी, व्यक्तीचं आणि समाजाचं आरोग्य सुधारण्यासाठी या सगळ्यांचे काही संयुक्त प्रयत्न आहेत। आपल्याला या संयुक्त प्रयत्नांबद्दल अभ्यासायचे। तर सर्वात अगोदर तंबाखू विरुद्ध संयुक्त चळवळ। तर तंबाखू हा अनारोग्य निर्माण करणारा आपल्याला तात्पुरती उत्तेजना देणारा आणि गुंगी आणणारा पदार्थ आहे, ज्यामध्ये निकोटीन नावाचं उत्तेजक द्रव्य आहे, आणि आपल्या समाजामध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचं व्यसन करणाऱ्यांची संख्या साधारणपणे 70% जास्त आहे, हा अंदाज आहे, यापेक्षा जास्त निश्चित आहे। आपण आपल्या घराचा, आपल्या नातेवाईकांचा, आपल्या मित्रांचा, आपल्या सहकार्यांचा जर या बाबतीत वेध घेण्याचा प्रयत्न केला तर एक आपली शाळा वगळता आपल्या शाळेमध्ये एकही शिक्षक तंबाखू खाणारा नाही किंवा तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनाच्या अधीन नाही,
हे आपल्यासाठी सर्वात चांगली बाब आहे. परंतु आपण आजूबाजूच्या समाजाचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं, आपल्या नातेवाईकांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात येतात, आणि ह्या सगळ्या तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जर विचार केला तर पचन संस्थेचे विकार होतात किंवा कर्करोगासारखा आजार बळावण्याची शक्यता वाढते, आणि मग माणसाची अवस्था अशी होते तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता सर्वाधिक असते, आणि हा तोंडाचा कर्करोग म्हणजे माणसाला मृत्यूच्या खाईत लोटणारा आजार आहे. हा असाध्य आजार आहे, दुर्धर आजार आहे, आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून आपल्याला मृत्यूला सामोरं जावं लागतं. आणि कुटुंबाचा आधार जर गेला तर राहिलेल्या कुटुंबाची वाताहत होते, आणि या सगळ्यांचा व्यक्तीच्या आरोग्यावर, समाजाच्या आरोग्यावर आणि राष्ट्राच्या विकासावर विपरीत परिणाम होतोय. पण तरीही आपण प्रगतीच्या नावाखाली काम करायचे म्हणून थकवा घालवण्यासाठी तात्पुरती गुंगी आणणारे उत्तेजक द्रव्य भक्षण करतो, सेवन करतो आणि प्राशन देखील करतो, आणि यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले. आणि आता माणसाला या व्यसनांचं काही वाटन गेलंय, शिवाय यांचे धोके माहिती असताना सुद्धा माणूस अगदी बिनदिक्कत जे होईल ते होईल, वाटेल त्याला सामोरं जाऊ, पण आपल्याला हे सगळं पैसे मिळवायचे, यालाच प्रगती म्हणतात. हा संस्कार आपल्या सामाजिक व्यवस्थेनं, आपल्या शिक्षण व्यवस्थेनं, आपल्या अर्थव्यवस्थेनं आपल्यावर रुजवलाय, आणि म्हणून निसर्गाची होत असणारी हानी याकडं आपलं लक्ष नाही, इथं गंभीर दुर्लक्ष होत आहे. शारीरिक हानीकडं आपण दुर्लक्ष करतोय, कौटुंबिक हानीकडं आपण दुर्लक्ष करतोय, फक्त पैसा मिळवण्याच्या नादात आपली अर्थव्यवस्था जपायची आहे, आणि ही अर्थव्यवस्था जपणं म्हणजे राष्ट्राच्या उभारणीमध्ये आपला मोठा हातभार आहे. यासाठी मग आपले शासनकर्ते सुद्धा, हे शासनाचं धोरण सुद्धा चुकीचं आहे, आपलं ठाम हे असं मत असलं पाहिजे, आणि याच्यात 100% आपलं मत असलं पाहिजे. यापेक्षा हे 100% शाश्वत सत्य की दारू ही आपली अर्थव्यवस्था चालवत नाही, तंबाखू ही आपली अर्थव्यवस्था चालवत नाही, हा समाज, इथली कृषी व्यवस्था, इथले शेतकरी कष्टकरी वर्ग आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावणारा वर्ग आहे, तरी देखील शासनाची भूमिका सुद्धा चुकीची आहे. आणि म्हणून आपल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या लक्षात आलं की दारू सर्वात अगोदर सुरू केली, आणि कारण पुष्टी काय दिली की अर्थव्यवस्थेचं रक्षण करण्यासाठी, हे सगळं चालण्यासाठी दारू चालू करण्याची गरज आहे, तंबाखू चालू करण्याची गरज आहे, व्यसनांना नावापुरती बंदी आहे. आणि या सगळ्यांविरुद्ध मग काही एनजीओज काम करतात, काही अशासकीय संघटना काम करतात, त्यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेचा देखील समावेश आहे, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्याचबरोबर टाटा ट्रस्ट आणि यांच्यासारख्या काही अशा संघटना, अशा 45 संघटना, नामांकित संस्था आहेत. या सगळ्या नामांकित संस्था एकत्र येऊन ही चळवळ त्यांनी सुरू केली आहे. यामध्ये तंबाखू सेवनाचे व्यक्तीच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम काय आणि समाजाच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम काय, या सगळ्यांवर नियंत्रण आणणे किंवा तंबाखू विरुद्ध कार्य करणे, लोकांमध्ये जनजागृती करणे, तंबाखू खाणारा किंवा तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करणारा हा आपला दुश्मन नसतो किंवा हा आपला वैरी नसतो, तर त्याचं व्यसन हे समाजाचा दुश्मन आहे, कुटुंबाचा दुश्मन आहे किंवा तो वैरी आहे. आणि मग या विरुद्ध कार्य करण्याचं काम ही तंबाखू विरुद्ध संयुक्त चळवळ करते, आणि हे उद्दिष्ट याचं, या तंबाखू विरुद्ध संयुक्त चळवळीचं, या उद्दिष्टानं प्रेरित होऊन ही चळवळ काम करते. समाजामध्ये तंबाखूमुळे होणारे दुष्परिणाम काय किंवा आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम काय याबद्दल ही चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये काम करते. तरी देखील या चळवळीला हवं तेवढं यश आलं नाही, हे देखील उल्लेखनीय बाब आहे. कारण काय, दिवसेंदिवस समाज, व्यक्ती बधिर होत चाललेला आहे. आपल्याला काही गोष्टी कळून सुद्धा आपण त्या संकटाच्या खाईमध्ये जातोय. का, कोणास ठाऊक आपल्या आजूबाजूचा समाज, ही शिक्षण व्यवस्था, ही समाज व्यवस्था, या सगळ्यांमध्ये या सगळ्यांचा पुरस्कार करते, आणि व्यसन आणि व्यसनाला किंवा व्यसनी व्यक्तीला दिवसेंदिवस मिळत जाणारी प्रतिष्ठा हे या पाठीमागचं कारण. आज जर एखादा निर्व्यसनी असेल तर त्याची अवहेलना केली जाते किंवा त्याचा दुःस्वास केला जातो किंवा त्याची हेटाळणी केली जाते,
काय करायचे जीवनात येऊन, दारू पिला नाही, तंबाखू खाल्ली नाही, चहा पित नाही साधा, आणि मग जगण्यात अर्थ काय याचा? अशा प्रकारची हेटाळणी किंवा सगळे मिळून जर असं बोलत असतील तर या सगळ्यांच्या वाढत्या या प्रभावाला कारण हे सगळं तर नाही ना, अशा प्रकारचा प्रश्न देखील आपल्या मनामध्ये येतो. परंतु तंबाखू आरोग्याला घातक असते. चहा, तंबाखू, बिडी, सिगारेट, गांजा, चरस, ब्रम शुगर, अफू, मारपेन, कोकेन, हेरोईन, कोडेन हे सगळे काय व्यसनाला आपल्या शरीराला मारक असणारी ही व्यसन आहेत. दुसरी चळवळ काम करते, सलाम मुंबई फाउंडेशन, मुंबईला असणारी ही चळवळ आहे. ही आपल्या मुंबईचं वैशिष्ट्य, आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणजे धारावी झोपडपट्टी मुंबईला आहे. आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना सगळ्या प्रकारची व्यसन आहे. तंबाखू खाणाऱ्या लोकांचं प्रमाण देखील मुंबईमध्ये सर्वाधिक आहे. मग या झोपडपट्टी, या सलाम मुंबई फाउंडेशनचं कार्य किंवा त्यांचं उद्दिष्ट काय होतं की झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना तंबाखूच्या व्यसनाबद्दल जागृत करणे, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, त्यांना काही व्यावसायिक मूल्य त्यांच्यामध्ये रुजवणे, त्यांच्यामध्ये काही कौशल्यांची निर्मिती करणे किंवा खेळ क्रीडा यांच्यामधून त्यांच्यामध्ये समाजाच्या प्रवाहात येण्यासाठी ही संस्था वेगवेगळ्या मुंबईतील शाळांमध्ये काही शैक्षणिक कार्यक्रम राबवते. शिक्षण, झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचं शिक्षण आणि त्यांचं आरोग्य, त्याचबरोबर त्यांचं जीवनमान जर सुधारलं तर विकासाच्या प्रक्रियेमध्ये त्यांचा देखील हातभार अतिशय महत्वाचा आहे. परंतु त्यांचं आरोग्य जर टिकलं नाही, हे विद्यार्थ्यांच्या लक्षात शिक्षणामधून येईल आणि म्हणून ही विद्यार्थी लहान मुलं शिक्षणाच्या प्रक्रियेत यावेत यासाठी या ट्रस्टने वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून तंबाखू विरुद्ध प्रबोधन करण्याचं काम केलंय. साधारणपणे 2002 पासून ही संस्था समाज तंबाखू मुक्त व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणावर शासनाच्या मदतीनं काही कार्यक्रम देखील राबवते. आणि जवळपास मुंबईमध्ये 200 अधिक शाळांमध्ये या सलाम मुंबई फाउंडेशन मुंबई या संस्थेनं वेगवेगळे कार्यक्रम राबवून महाराष्ट्रात सुद्धा, मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये जवळपास 14,000 जास्त शाळांमध्ये तंबाखूची शपथ देखील घ्यायला लावली. शाळांमध्ये धूम्रपानास सक्त मनाई आहे अशा प्रकारचे फलक लावण्यासाठी जिल्हाधिकारी, शिक्षण विभाग या सगळ्यांच्या प्रयत्नांमधून शासनाला आदेश निर्गमित करायला भाग पाडलं. आणि म्हणून शिक्षक आणि विद्यार्थी हाच समाजाचा एक कणा आहे. इथंच सगळे संस्कार होतात. जर शिक्षकच तंबाखू खाणारे असतील तर विद्यार्थ्यांना तंबाखू खाऊ नका किंवा आरोग्याला मारक असते, बाधक असते हे सांगता येईल का? म्हणून शाळा हा या सगळ्यांचा पाया आहे असा विचार सलाम मुंबई फाउंडेशननं करून शाळांमध्ये प्रबोधन करण्याचं काम केलं. जसं हे झालं तसं शासन देखील वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न करतं. शासनानं देखील काही योजना किंवा काही उपाययोजना राबवल्या. यामध्ये शासनानं समुपदेशन केंद्र चालू केले किंवा कोणत्याही त्रासाचा सामना करणाऱ्या मुलांसाठी पोलीस आणि काही समुपदेशन केंद्र यांचे फोन नंबर सार्वजनिक करून ते वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केले, प्रसिद्धी माध्यमांमधून त्यांना प्रसिद्धी दिली. जर काही अडचण आली, तुम्हाला व्यसनमुक्ती केंद्र, सरकारी व्यसनमुक्ती केंद्र आहे, तिथं आपल्याला योग्य सल्ला, व्यसनापासून बाजूला जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. बऱ्याचदा व्यक्तीची इच्छा असते मला नाही हे सगळं करायचं परंतु माझ्याच्याने ते होत नाही, मग काय केलं पाहिजे? मग अशा नंबरवर फोन करून त्यांचं मार्गदर्शन, तिथं राहून हे सगळं मोफत करण्यासाठी शासन देखील मदत करते. आपल्या जवळपास किंवा आपल्या लातूर शहरामध्ये अशा प्रकारे कुठलं समुपदेशन केंद्र आहे का व्यसन मुक्त होण्यासाठी, किंवा व्यसनमुक्ती केंद्र आहेत का? जर असतील तर त्याबद्दल माहिती शोधा आणि आपण कोणत्याही व्यसनापासून दूर राहायला हवं. व्यसन आरोग्यासाठी मारक असतं. सामाजिक ताण तणाव निर्माण करण्यासाठी व्यसन आणि कुटुंबाचं आरोग्य बिघडण्यासाठी व्यसन कारणीभूत असतं. म्हणून वाईट व्यसनांच्या अधीन जाणं हे कधीही व्यक्तीला, कुटुंबाला, समाजाला आणि देशाला देखील हे घातक आहे आणि हे देशविरोधी, व्यक्तीविरोधी, समाजविरोधी काम आहे. म्हणून चहा, तंबाखू, बिडी, सिगारेट, गांजा, चरस, ब्राउन शुगर, अफू, मारफेन, कोकेन, हिरोईन, कोडेन, चरस, हुक्का हे सगळे आपल्यासाठी गरजेचे नसलेली
व्यसन आहेत, परंतु आपण त्यांच्या दिवसेंदिवस अधीन जातोय. आपण याच वयामध्ये हे सगळं लक्षात घेणं आणि इथपासून पुढच्या पिढ्या तरी किमान या सगळ्या संस्कारांचं बीजारोपण आपल्यावर व्हावं यासाठी आपल्या अभ्यासक्रमामध्ये हे सगळं अंतर्भूत केलेलं आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो, पण पाठामध्ये जे जे आपण शिकलो ते सगळं आपल्या आयुष्यासाठी, आपल्या जीवन राहण्यासाठी, आपल्या समाजासाठी, कुटुंबासाठी अत्यंत उपयुक्त आहे. परीक्षेमध्ये जरी याचं वेटेज निर्धारित केलेलं असलं 4 किंवा 6 गुणांसाठी, तरी आपल्या आयुष्यासाठी हा 100 पैकी 100 गुणांचा पाठ आहे. म्हणून हा कायम लक्षात ठेवला पाहिजे, नुसतं लक्षात नाही तर याचं इम्प्लिमेंटेशन, याची अंमलबजावणी आपल्या कुटुंबासाठी, आपल्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. पाठाच्या खाली असणारे सर्व प्रश्नोत्तर व्यवस्थित अभ्यासा, पाठ पुन्हा एकदा व्यवस्थित वाचा, आवश्यकता वाटल्यास हे व्हिडिओ परत पाहा.